में 17 सितंबर से 2 अक्टूबर तक राष्ट्र नेता से लेकर तो राष्ट्रपिता सेवा पखवाड़ा चलाया जा रहा है। इसके तहत नागपुर शहर के पखवाड़े का शुभारंभ शनिवार को जिलाधिकारी कार्यालय के बचत भवन में किया गया। इस दौरान प्रमुख अतिथि के रूप में जिलाधिकारी विपिन इटनकर, विभागीय आयुक्त माधवी खोड़े चवरे और मनपा आयुक्त राधाकृष्णन भी उपस्थित थे। कोरोना काल के 2 साल में लोगों के समस्याओं का निवारण नहीं हुआ और वे ऑनलाइन हो गए। ऑफलाइन होकर इन सभी समस्याओं के निवारण के लिए राज्य प्रशासन की ओर से इस पखवाड़े का आयोजन किया जा रहा है। लेवलला या सर्विस प्रोवाइड करावं लागणार आहे, त्या लेवलला आपण कॅम्प घेऊन या सगळ्या आपण निकाली काढणार आहे। याच्यामध्ये आपण मॅडम फॉलोअप करण्यासाठी आपण एक गुगल लिंक बनवलेली आहे। तर याची गरज याच्यासाठी होती की 2 वर्ष जे कोविडमध्ये गेले त्याच्यामध्ये बऱ्याचशा सेवा ह्या देणं मागे राहिल्या, कारण त्याला वेगवेगळी प्रशासकीय कारण होती। तर हा जो डिले झाला आहे हा कसा भरून काढावा, तर हे मोहीम स्वरूपात भरून काढावा। तर जसं गणपती आणि दुर्गा देवी जेव्हा आपले 10 दिवसासाठी 9 दिवसासाठी बसतात तेव्हा आपला सगळ्यांमध्ये तो जोश असतो, उत्साह असतो, आणि त्या उत्साहात मग सगळी कामं होतात। मग ती मनोरंजनाची असो, जसं आश्वाती मॅडमने सांगितलं की आम्ही ड्रग ऍडिक्शनला पण कंट्रोल करतो, तर व्यसनमुक्ती काही गणपती मंडळ हे व्यसनमुक्तीला पण विषय घेऊन पुढे जातात। तर विविध सामाजिक जे विषय आहे, गणपती उत्सवाची सुरुवात ही स्वातंत्र्य संग्रामासाठीची सुरुवातच होती, तर तो जो उत्साह असतो तो उत्साह जेव्हा आपण एखादी गोष्ट मोहीम स्वरूपात घेतो तर त्याची ती सुरुवात असते। एनबीसी न्यूज के लिए कॅमेरा पर्सन राजकुमार मोहोड के साथ अभिषेक पानसिक रिपोर्ट।